निपाणी येथील माणिकनगर मध्ये रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रवासी व नागरिकांचे हाल होत आहेत. निपाणी येथील माणिकनगर मध्ये रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे येथील नागरिक व प्रवासी यांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या 15 वर्षापासून या रस्त्यांच्या डागडुजीकडे नगरपालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेमध्ये निवेदने दिली असून आपल्या समस्या मांडलेल्या आहेत, पण नगरपालिकेकडून त्यांना फक्त आणि फक्त आश्वासने मिळत आहेत. रस्त्याचे काम लवकरच सुरू करणार असे भासवण्यासाठी रस्त्यावर फक्त मुरून टाकले जाते, पण आजपर्यंत रस्ता दुरुस्ती झालेली नाही. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथे दररोज अपघात घडत असतात. माणिकनगर मध्ये तहसीलदार ऑफिस, पोस्ट ऑफिस, रुग्णालय शिवाय विद्यार्थ्यांचे क्लासेस असल्याने येथे कायम रहदारी असते. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. येथून ये जा करणाऱ्या नागरिक व प्रवाशांना याचा खूप त्रास होत असून त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. नगरपालिका व संबंधित नगरसेवक यांनी तात्काळ या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली. मी आज इथे उभारलो आहे ते रस्त्याच्या कारणासाठी उभारलेलं आहे. या माणिकनगर पोस्ट ऑफिस जवळच्या रस्त्याचं जी काय हालत झालेली आहे ती नगरसेवकांना सगळ्यांना सांगून सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मुरून टाकतात, 15 वर्ष झाली मुरून टाकतात आणि फक्त नुसतं आम्हाला तूप पॉलिश लावून 15 दिवसात पुढच्या महिन्यात 2 महिन्यात येतोय रस्ता होतोय एवढंच सांगतात, पण आजपर्यंत कुठलीही कारवाई न करता फक्त नगरसेवक आम्हाला आश्वासन देत फिरत आहेत. बाकीचं काहीही करायचं काम कुठलंही कामकाज होत नाही आहे. येतात नगरसेवक पण करतो 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 एवढंच आम्हाला आश्वासन देऊन जातात. 15 वर्ष आता आम्ही असंच राहतो इथं या राडी चिखलात आणि इथं जाणाऱ्या येणाऱ्या 5 चाऱ्यांना गाडी आल्यांना खूप त्रास होतोय आणि ते निसरून पडत आहेत इथं. तरी सुद्धा त्यांचं कुणाचंही लक्ष नाही. एक एक माणसांना आजारी पडलेली आहेत आणि त्यांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे ह्या रस्त्यावर. आणि ह्या रस्त्यावरचं आयुष्य बर्बाद झालं आहे. आमच्या समोरचे केळीवाले शफी भगवान म्हणून आहेत, त्यांचं आज हाड मोडलेलं आहे पायाचं आणि आज ते पूर्णपणे क्वार्टर झोपून आहेत. वर्ष 1.5 वर्ष झालं हे सांगून सांगून आम्ही कंटाळलेलं आहे. वॉर्ड नंबर किती? वॉर्ड नंबर किती? वॉर्ड नंबर 10. नगरसेवक कोण आहेत? चंद्रकुडे, रवींद्र चंद्रकुडे. त्याबद्दल तुम्ही म्युनिसिपॅलिटीमध्ये काहीतरी काय हे केलं? हा सर, कळवलेलं आहे, नगरा अर्ज दिलेला आहे, नगराध्यक्षांना सांगितलं आहे, नगरसेवकांना सांगितलं आहे. तरी सुद्धा करूया आश्वासनावर फक्त आश्वासनच, फक्त हेच आम्हाला मिळत आहे. त्याचं काहीही त्यांचा रिप्लाय येत नाही. फाळा मात्र आम्ही दरवर्षीप्रमाणे न चुकता आम्ही सगळे भरत आहोत, पण याच्यावर काहीही कारवाई होत नाही. तरी सदरचं ही घटना फारच दुःखद आहे. आमच्या इकडे रोड आता 15 वर्ष झालं व्हाल नाही अजून. असंच आता माणसं पडले तर लिहा. आणि आमचे वडील असं परवा एक महिना झाला वडील वारले सायकलवर पडून रस्ता असंच 15 वर्ष झालं. रोड कंप नुसतं हे टाकते काँक्रीट टाकते येत्या जात्यात कोण विचारलं येते इथं मुरुम टाकते तिथं सगळं माणसं येतं पडते तिथं. यापूर्वी निवेदन केलं तर काय सगळ्यांना सांगून फोरो झाला. आता विचारायचं सगळ्यांना विचारायचं बंद केलं. लोक सगळं विचारत आहे तिथं कोण आहेत का नाही कोण आहेत की नाही. म्हणजे निवेदन निवेदन पोस्ट ऑफिस आहे निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करत आहे. पोस्ट ऑफिस समोर आहे तर तिला हे वाटायला पाहिजे तुम्हाला. गाड्या बिड्या येतात सगळं माणसं पडतात तिथं. दवाखाने हॉस्पिटल आहेत पोस्ट ऑफिस आहे. माणिकनगरमध्ये आम्ही सगळं राहतो. त्या रस्त्याची दुर्दशा अशी झालेली आहे की आता 10 ते 15 वर्ष झाले इकडे कोण लक्ष दिलेलं नाही. नगरसेवक मला प्रत्येक वेळा म्हणतात पुढच्या वेळेस तुमचं सेंटरमध्ये काम घातले होते लगेच होते असं म्हणत म्हणत आता 4 वर्ष गेलेले आहे. मोठमोठे हॉस्पिटल आहेत पुन्हा नेरली आहेत कुर्वेडी डॉक्टरचं आहे पण तिकडे ॲम्ब्युलन्स वगैरे काही कोण यायला बघत नाहीत का. रस्त्याचं जास्त दुर्दशा आहे म्हटल्यानंतर ॲम्ब्युलन्स असे फिरून जातात तिकडून बाजून. पेशंटला म्हातारे लोक पेन्शन घ्यायला येतात ते म्हणतात या नगरसेवक इथं कोण आहे की नाही तुमच्या इकडे. रस्ता असा झाला आहे तुम्ही लोक कसे का बसता. आता आम्ही म्हटलं कित्येक वेळा त्यांना सांगितलंय भेटलंय त्यांना करूया करतो म्हणत आता असं भेटलं. यावेळी विवेक देशमाने, राजू बोंगाडे, कयास बागवान, अरविंद जबडे, इर्शाद बागवान, समीर लाटे, समीर सणदी आदी नागरिक उपस्थित होते.